खरंच. आणि थायरॉइड नावाची जी फॅशन आली, फॅशनच आहे. मी मगाशी विचारलं तुम्हाला की तुमच्या आईला आजीला थायरॉइड होतं का, पूर्वी ऐकलं होतं का, तुम्ही सांगा तुम्ही ऐकलं होतं का. आता अलीकडे किती आलंय, जरा काय वजन वाढलं की झालं थायरॉइड टेस्ट करा, थायरॉइडची गोळी सुरू करा, काय गरज नाही. आंघोळ तर प्रत्येक जण करतोच करतो, करतो की नाही, म्हणजे होय म्हणा की मला कसं कळणार. तर आंघोळ तर प्रत्येक जण करतो. आंघोळीला जे आपण पाणी घेतोय ते पाणी सुरुवातीला आंघोळीचं पाणी असं तोंडामध्ये धरायचं, लाजायचं नाही. बाथरूममध्ये सुद्धा लोक असं करतात, तर ते मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे. आंघोळ कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही ते पाणी तोंडामध्ये धरायचं आणि ते पाणी आंघोळ संपली की थुंकून टाकायचं. बघा, थोडं सुरुवातीला दुखेल, त्रास होईल, पण आठवड्यानंतर सवय होईल. 3 महिने जर हे केलं तर आयुष्यातून सर्दी, खोकला, ताप गायब होईलच होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, 1 महिन्यामध्ये थायरॉइडसुद्धा बरा होईल. पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. बघा, पूर्वी लग्नामध्ये काय करायचे, मंगळसूत्र घालायचे, बाकी सगळे काळे मणी असायचं. पण एक सोन्याची एक जरी वाटी असली तर ती बरोबर इथं अशी स्पर्श करणारी असायची. आता ते टीव्हीतलं बघून लांबत चाललंय खूपच. ते 3 पदराच मध्ये काय तर आलतं बघा, ते काय म्हणायचं त्याला, ते असे 3 पदर असतात, ते आलतं की तीन कोणतरी होती की असे 3 पदराच घालायची बघा ती. हा काय म्हणायचं त्याला, जान्हवी. आईला ते जान्हवीच्या मी काय सांगू, एक जान्हवीचा हा प्रकरण. ते एक मावशी माझ्याकडे ना, आमच्या कोल्हापूर पासून 100 किलोमीटर लांब तिचं गाव, आणि तिथनं ते जान्हवीचं टेन्शन घेऊन ती बाई आली होती. तिला पोरगा होणार की पोरगी होणार सांगा म्हणून. काय सांगायचं, आता ती टीव्ही वाली ठरवणार, मी काय सांगणार. अनेक जण पण आली होती आजची. मी बऱ्याच ह्याच्यातनं ही किस्सा सांगतो, म्हणजे माणसाची शंका कशी असते बघा. आल्याबरोबर माया पाया पडली, देवा परमेश्वरा भेटलास रे बाबा म्हणाली, मला मरणाची गोळी तेवढी दे. मी चटकन काढली, म्हणले हे घे आजी खा आणि मर. म्हटलं काल उंदरं मारायला आणली होती, एक शिल्लक राहिली तुला देतोय, खा आणि मर, 10 मिनिटात खेळ खालास. माझ्या तोंडाकडेच बघायला म्हणलं, बघतेस काय म्हणलं, पाणी आणि दिलं, हे घे म्हणलं, चोकून खाऊ नको गिळ म्हणलं झाटकन, मर पाटकन म्हणलं. तुला घालू तो म्हणलं, तुझं मड घालवतो म्हणलं, मी काय तुझं ठेवत नाही, इथं काही काढून पण घेत नाही म्हणलं, काळजी करू नकोस, माझं निसर्गोपचार केंद्र आहे, इथं काही काढून घेतलं जात नाही, तुला म्हणलं असंच पाठवतो. म्हणताना तसं नव गुडग दुखत्या लय नाव ऐकलंय म्हणून आलोय म्हणाले. मग ते आधी सांगायचं ना म्हणलं, मरणाची मागेला मी दिली की म्हणलं मरणाची. मग झालं लिहून झालं, मग ती पोलोची गोळी होती हो साधी, आपण मिनटाची नसते का ती होती. म्हणलं आजे की खा ती काय मरत नाही, म्हणलंय बघ दुसरी काढली मी खाल्ली, म्हणलं त्यातली मी एक खातो, म्हणलंय का, म्हणले काय होत नाही. लहान मुलं एक सोबत होते, ते मागत होतं मला द्या मला द्या, त्या म्हणलं घ्या बस की. म्हणलं आजे घे हे घे म्हणलं, बाळाला देतात त्या आजीनं पटकन माझ्या हातातनं काढून घेतली. म्हणजे का तुम्ही असं दे, बाहेर गेली गटारी टाकली तर त्या बाईनं खाल्ली नाही, उंदर मारायला आणलेली एकच शिल्लक राहिलेली म्हणून सांगितलेलं ना मी, यानं दुसरी खाल्ली आहे. तर अशा शंका घेऊन सुद्धा माणसं जगतात. एक एक जण असं तोंड घेऊन असतात ना, जणू काय जगाच्या टेन्शनचा बोजांच्या डोक्यावर दिलाय आणि हसल्यावर पडतोय की काय कोण असतात. बरेच लोक बघा दिसायला गोरे पान छान असतात, पण कायम तोंड बघितलं ना, तोंडात मीठ ठेवल्यासारखं तोंड. काय करायचं सांगा, असल्याला हास म्हणलं तरी अवघड. बायको सुद्धा घरी परेशान, आनंदात आलंय का कुणाचा मार खाऊन आलंय काय कळत नाही. असंच काय करणार, काय तुम्ही काय विचार करणार असल्याबद्दल. मग बायकोनं घरी वाट बघत बसलं पाहिजे, कधी एकदा येतो, आल्याबरोबर आला ग माझा राजा आला म्हणायला पाहिजे, नाहीतरी ह्या आला भाज्या पो फुल्या 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 असं म्हणायला नको कोणी. म्हणून तुम्हाला सांगतो हसत राहा, बायकोनं वाट बघत बसलं पाहिजे. आणि नवऱ्याच्या पण अपेक्षा जास्त नसतात. आल्याबरोबर न कबश्ती वाचता बायकोनं चहा आणून द्यावा, पाण्याचा ग्लास द्यावा, घ्या द म्हणाला आजीला पाणी घ्या म्हणावं, नाहीतर बाई चहा घेऊन कशी ती मध्ये बशी आता आणतच नाही, ते आणायचा चहा, चहा घेणार काय प्या असं करून आपटून चहा जायचा. त्या माणसानं ते चहा प्यावा का त्या चहानं तोंड धुवावं असा चहा असतो, ते गार झाला यायच्या अगोदर टायमिंग झालंय आता येणार ठेवा असं करून तो चहा ठेवलेला असतो. तर हे नको, बाईनं आल्यानंतर चहा ठेवावा अशा पद्धतीचं हसणं वागणं असायला पाहिजे, मजेत राहायला पाहिजे, बायकोचं कौतुक करायला पाहिजे.
ते खाण्याचं एक राहिलंय बघा सांगायचं, ते माझं म्हणजे मला तर 100% कौतुक बायकोचं करायला लागते, नाही तर मी उपाशीच मेलो. एक तर कसं आहे, ह्या 4 वर्षात मी कधी कधी तरीच घरी जातोय असं आहे, 2-2 महिने मी बाहेर फिरतोय खरंच. आणि एक सांगू का, खूप लोक मला त्रास पण देतात बरं का, माझं कोल्हापूरच्या इथं पुण्याच्या इथं त्रास देतात, विनाकारण त्रास देतात. काय सुख मिळतं काय माहीत नाही मला त्यांना, पण विनाकारण त्रास देत असतात बघा. हे असंच का, तसंच का, अमुकच का, तमुकच का? अहो खरं सांगू का, हे माझ्याकडे पेशंट येतात, गर्दी असते, ह्याचा त्रास होतो लोकांना खरं तर. पण मी कोणाला बोलवत नाही बरं का, तुम्हाला पण मी कळकळीची विनंती आहे माझी, यायचं नाही. खरंच सांगतो, माझ्याकडे पण यायचं नाही, मी ती जाहिरात करायला आलेलो नाही आहे, तुम्ही घरचे इलाज करा म्हणून मी सांगायला आलोय. घरच्या घरी करा नाही बरे व्हा, माझ्याच काय कुणाच्याच दवाखान्याकडे जाऊ नका, माझ्या इथं तरी काय हो, काय ठेवलंय, यायचं आहे ना, हसत खेळत आनंदात या, मला सांगा मी हे इलाज केले ते बरं झालोय. माझ्या इथं आल्यानंतर चहा पाणी नाश्ता सगळं फ्रीमध्ये आहे बरं का. मला या लोकांच्या त्रासामुळे 100 रुपये केस पेपर फी घ्यावी लागली, म्हणले फुकट काम करतोय म्हणून याच्याकडे गर्दी आहे, घ्या 100 रुपये केस पेपर फी. 100 रुपये केली, पण पेशंट सोबत येणाऱ्या 4 लोकांना सुद्धा मी नाश्ता पाणी सगळं फुकट देतोय. मला सांगा 100 रुपयामध्ये 4-5 लोक नाश्ता चहा पाणी किती वेळा चहा प्या, फुकट पैसे नाही, होतंय का 100 रुपयामध्ये कुठे? पण माझ्या इथं मी देतोय, एक सेवा म्हणून मी काम करतोय. कमीत कमी खर्चात माणूस कसा बरा होईल ह्याचा मी प्रयत्न करतोय. 4-5 हजारात 7 हजार, ज्याला 10 लाख 15 लाख 20 लाख खर्च सांगितलं ना, ते 5-6 हजार रुपयामध्ये माणसं बरी होतात घरच्या घरी करून. हे होतंय, तुम्ही करून बघा म्हणून सांगितलंय. हे त्रास देणाऱ्या लोकांना खरंच माझी विनंती आहे, त्यांनी खरंच ना घरदार सोडून माझ्या बरोबर 1 महिनाभर फिरावं, त्यांचा खर्च सुद्धा मी बघतो. आयुष्यभर 1 महिना जर फिरलीत ना, आयुष्यभर ती सांगतील ते मी ऐकायचं, किती त्रास होतोय ना ते बघायचं. रात्रभर स्वतः ड्रायव्हिंग करतोय मी, या गावातून त्या गावात जायला रात्रीच जायचं, आणि दिवसभर मी संध्याकाळचं असं. आता इथं सुद्धा कार्यक्रम झाल्यानंतर इथं मी थांबत नाही, इथनं मारला गाडीला स्टार्टर तिथं झाला निघाला बघा पुढच्या गावाला, तिथं जाऊन थांबायचं त्या गावात, तिथं लेक्चर द्यायचं, तिथनं कार्यक्रम झाला की स्टार्टर मारायचं पुढच्या गावात जायचं. असं 1.5-2 महिने मी घरी जात नाही, माझी मुलं 2-2 महिने मला बघत नाहीत, मला युट्यूबवर बघूनच समाधान मानतात. दादा सलाम आहे बरं का तुम्हाला तिघांना, खरंच माझी फॅमिली कमीत कमी मला आज सुद्धा युट्यूबवरती बघते, लाईव्ह बघते, हे तुमच्यामुळे शक्य आहे. थँक्स त्याच्याबद्दल तुम्हाला, हे तुमच्यामुळे. खरंच टाळ्या वाजवा त्यांना, मी नेहमी बाहेर असतो, ते बघू शकतात मला. खरंच ह्या गोष्टी तुमच्यामुळे पॉसिबल आहेत, मीच माझीच फॅमिली काय, अशी कितीतरी लोक आहेत जे मला बघू शकतात ते त्यांच्यामुळं. आणि खरंच तुम्ही सबस्क्रायबर व्हा बरं का, मी सारखं सारखं हेच सांगेन, हे 3 चॅनल आहे त्यांना सबस्क्रायबर व्हा आणि बघा. खरंच हे खूप चांगलं काम आहे, आणि अशा पद्धतीने 2-2 महिने ही माझ्याकडे माणसाची काम करतात ना, ही सुद्धा 2-2 महिने 1.5 महिना 1.5 महिना 2 महिने घरी जात नाही, एक तर राहायला चालाय माझ्याजवळ 24 तास दुखी, हा तर राहायला चालाय, काय सांगू आता, सगळं घरदार सोडून ह्याला म्हणायची सेवा आणि ह्याला म्हणायचं काम. दिवस रात्र काळजी करतात, दिवस रात्र माझ्याबरोबर फिरतात, काय म्हणजे ही सेवा आहे. तुम्ही येऊन बघा किती त्रास होतोय, तुम्हाला बघायचं असेल ना आता बसा माझ्याबरोबर, कोण जर येतं जर त्यांना वाटत असेल ना बसा आणि बघा किती त्रास होतोय गाडीतून फिरताना. रात्रभर ड्रायव्हिंग करायचं, सकाळी पोहोचायचं, थांबायचं, थोडी विश्रांती घ्यायची, परत लेक्चर, दुपारी कुठं असतंय, कुठं सकाळी असतंय, कुठं संध्याकाळी असतंय, हे करायचं. आता उद्या सकाळी पण माझा कार्यक्रम आहे, आता इथनं मी जाणार उद्या सकाळी दुसऱ्या कार्यक्रमाला. हे फिरणं बोलणं आणि स्वखर्चाने कुठल्याही प्रकारे कुणाकडून मानधन घेत नाही, कुठल्याही प्रकारचा एकही पैसा मी घेत नाही, हे करून बघा. मला बरेच लोक म्हणतात मग एवढं फिरतोय ह्याला कसं परवडत असेल, देणारा तो आहे तो देतोय, मी थोडक्यात समाधान मानणारा माणूस आहे. सगळे आवाढवे इस्टेट जमा करायची, ते मुलांच्या नावावर, बायकोच्या नावावर, मित्रांच्या नावावर, नातेवाईकांच्या नावावर घ्यायचं, आणि मी मेल्यानंतर मग ती भांडायची, कशाला पाहिजे हे, अशीच मरणात का सगळी, मग ती पण भांडणं लावून मरण्यापेक्षा असाच मी मेलेल बरं. बायका पोरांना सांगितलंय तुमचं तुम्ही कमवायचं आणि तुमचं तुम्ही करायचं, मुलांना सांगितले, खरंच सांगितले. एक मुलगा माझा वेटरचं काम करतो बरं का गोव्यामध्ये, माझ्या ह्याच्यात काम करत नाही, हे बघा तुम्ही त्याचं. म्हणजे गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो माझा मुलगा,
मला अभिमान आहे त्याचा. तो स्वतः जीवा कमवायला लागलाय. माझ्या मुलांना मुलं झालेली आहे. हां, मी आजोबा आहे. माझ्या मुलांना सुद्धा मुलं झालेली आहेत. इतकी मोठी मुलं आहेत मला. मुलांना मुलं, मुलीची लग्न झालेली आहेत. जावा यायला आहेत, सून यायला लागले. ह्या गोष्टी आहेत माझ्याकडे सगळ्या. परमेश्वरानं ताकद दिली आहे, तब्येत चांगली ठेवली आहे, फक्त विचार चांगले आहेत. आणि मी लक्षणं असल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करत नाही. आजपर्यंत कुठलंही लक्षण वाईट माझ्यात दिसलं नाही आणि मी कधीही कुठला आजार मान्य केला नाही. एवढं फिरून सुद्धा मी कधी कुठलं औषध घेतलंय. माझ्यासोबत माणसं आहेत, माझ्या माघारी तुम्ही त्यांना विचारू शकता की किती औषधं घेतात. काहीच नाही, फक्त आणि फक्त चालणे. जेव्हा वेळ मिळेल, जितका वेळ मिळेल तितकं चालणे. ह्याच्या पलीकडे काही करणे बस. वेळ खूप कमी असतो माझ्याकडे, कारण खरंच सांगायचं तर मी हे टोटल सेवेला वाहून घेतलेलं आहे. टोटल काही काही बायको मुलांचा विचार नाही. आज आहेत, मोठी झाल्यात, त्यांना पोटाला मिळेल अशी व्यवस्था केली. त्यांना जर पाहिजे असेल तिथून पुढचं त्यांचं त्यांनी मिळवायचं. त्याच्यापेक्षा जास्त काय व्यवस्था नाही. मुलांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. आज 50 क्रॉस करून गेलो आहे मी कधीच, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचा आजार नाही, रोग नाही, व्याधी नाही. एवढं फिरतोय तरुण मुलांच्यासारखं आजही मी. मला मागे कार्यक्रमात म्हणाले की नवरदेवाचा ड्रेस घालून आला काय बांधगड. म्हणलं केलेलं नाही. उलट आहेत त्यांना सोडून आलोय म्हटलं. नाही म्हणाले नवरदेवाचा ड्रेस वाटतोय. अहो चांगलं राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे. आपल्याला पाहिजे ते आपण घातलं पाहिजे. नवरदेवानंच घालावं असं कुठे लिहिलंय का कुठल्या ग्रंथात? का आनंद व्यक्त केला पाहिजे. मला हे गाण्यात मजा आहे. आपण करायचं खरंच. उद्या मेलो तर ते मागं काय तर राहायला नको. खाण्याची इच्छा आहे पण खायचं नाही. नाही बाबा, डायट आहे माझं, मी खाणार नाही, खाणार नाही. आत्मा मारलास लेखा परमेश्वराला ठार मारलास, कशाला जगतोस मग? मेल्यावर तिकडं सगळं, त्याला भजी आवडत होते, त्याला वडा आवडत होता. काही लोकांना हे सुद्धा ठेवायला लागतंय, नाहीतर निवच होणार नाही म्हणतो. साहेब बरोबर आहे का? हा, मटण ठेवतात त्याच्यासोबत क्वार्टर पण ठेवतात. आणि ते पण थोडीच ठेवतात बरं का. उरलेली ते घेऊन आलेला प्यायला आपल्याला शिल्लक ठेवतो. एवढी कशाला म्हणते, ती काय पिणार आहे का? एवढ्या एवढ्या ह्याच्यात बुचात ठेवायचं बघतास. घे म्हणतात तेवढं, बाकीचं आपल्याकडे. नंतर गेल्यावर जाताना चालू. अशाही गोष्टी असतात. म्हणून विनंती आहे, असलं काही घेऊ नका बरं का. दारूची सवय करू नका. शरीर एकदाच मिळतंय, परत परत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, विनंती करतो, घरचे इलाज करत चला, आनंदी राहत चला, हसत खेळत राहत चला. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे करत राहा, प्रत्येकाला आनंद देत राहा. तुम्हाला परमेश्वर आनंद देत राहील. तुम्ही इतरांना आरोग्य द्या, निरोगी ठेवा, तो प्रयत्न करा. बऱ्याच लोकांना ना फक्त आधाराची गरज असते, विशेष करून स्त्रियांना. घरात पुरुष मंडळींचं खरंच चुकतंय, खरंच चुकतंय. कुठं माहितीये का? हार्मोन्स इम्बॅलेन्स होत असतात ना, त्यावेळी स्त्रियांना ना खरंच मानसिक आधाराची गरज असते. औषधांची गरज नसते बरं का. त्या स्त्रीला ना अनामिक भीती वाटायला लागते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीती वाटेल काही सांगू शकत नाही. कुणाचं कोण तर मेलेलं असते आणि हिला इकडं धडकी भरते, काय झालं असेल, काय झालं असेल. होतंय की नाही खरं सांगा? असं होतंय ना, बऱ्याच स्त्रियांना होतंय. मला माहिती आहे, मी हे खूप अभ्यास केला याच्यावरती. तर ह्या गोष्टी होत असतात. अशा वेळेस ना नवऱ्यानं जवळ घेऊन समजावं लागतं, हे तुला हार्मोन्स इनबॅलन्समुळे झालं आहे. नवरा काय करतोय? हां, ते असंच करायला लागली, तशीच करायला लागली. ही जी बुद्धीच भ्रष्ट झाली, ती शिव्या घालायच्या आणि न्यायचं डॉक्टरांच्याकडे. ते देत आहे हाय पॉवरच्या गोळ्या. बाई मंदच, भाकरी तुकडा करून घालली ती बी बंद. मग बस हातानं भाकऱ्या बडवत. त्याच्यापेक्षा खरंच बघा की तुम्ही समजून सांगता की ही गोष्ट का होते. आणि ताई सगळ्यांना मी विनंती करतो, बघा पाया पडतो, पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा किंवा काढा प्यायचा. हे असले प्रॉब्लेम येत नाही. अगदीच काय वाटलं तर कांदा, पांढरा कांदा खिसायचा अर्धा, त्याच्यावरती 2 वेलदोड्यांची पावडर टाकायची, हे खायचं. तुळशीची पानं घ्या आणि त्याच्यात मधामध्ये घाला, ती कुचकरायची. मधात अशी टाकायची, मिक्स करायची, ते 1 चमचा मधात 5-6 पानं, आणि ती मधासकट खायची. बघा तुमची अनामिक भीती निघून जाते. ह्या गोष्टी करून बघा, करू शकतो ना आपण. आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं बरं का. हे करायचं आणि थोडंसं कोमट पाणी, 10 मिनिटांनंतर कोमट पाणी प्यायचं. असली भीती निघून जाते, अनामिक भीती निघून जाते. आणि खरंच आपण सपोर्ट केला पाहिजे. औषध म्हणजे इलाज नाही आहे. एखाद्याला मानसिक आधार देणं,
पुरुषांना पण मानसिक आधारांची, कारण बाहेरची खूप टेन्शन असतात. बायको जर म्हणली ना घाबरू नका मी आहे तुमच्या सोबत, मी आहे, कशाला काय टेन्शन घेत आहे, बघा बीपीची गोळी घेत आहे का ते, मग देते फेकून, काही गरज नाही त्याला, कारण आधाराची गरज आहे. कधीतरी बायकोनं म्हणावं वाटतंय की नाही सांगा, कधीतरी बायकोनं म्हणावं की सुंदर दिसतंय, छान दिसतंय तुम्ही, आज शरीर तर भारी दिसतंय, की नवरा जरी घालून आला तरी कसा दिसतंय, दिसतोयस माकडासारखा, जा कामावर. म्हणली बाई तर आता याचं लगीन करायचं, म्हातारपणी असली कापड घालायला सूट म्हणली तर काय त्या माणसाचा अपमान होईना तर काय होणार, खरं कौतुक नवरा आपला असं करून आल्यानंतर तरी म्हणावं, भले मनात राहू दे, तोंडावर फुकटचं तरी बोलायला काय जाते, भारीच दिसतंय हो खरंच, की जपून जावा नाहीतर कोणतरी पट्ट बिटल असं जर म्हणलात ना, ते बघा संध्याकाळी घरला येतात दागिनाच घेऊन येते का, नाही तुम्हाला पण साडी घेऊन येते, हेच असते हो. नवरा बायकोचं आता अशा पद्धतीनेच ठेवायचं असते, आपण पण बायकोला कधीतरी असू दे तिकडं काहीतरी, बघा की जावा साडी घेऊन कधीतरी, न माहिती होता एखादी चांगली साडी, भले तिकडं साडी खरेदी करायला एखाद्या मैत्रिणीला घेऊन जावा, खरं त्यातनं एक साडी तिला पण घ्या आणि हिला पण घेऊन या मैत्रिणीला, बरं का, बाकीचं काही सांगत नाही, हा गैरसमज करून घेऊ नका, अशी साडी घ्या येऊन द्या की बायकोला, हे म्हणा तुझ्यासाठी आणल्या, बघा बायको लगेच निसून दाखवणार, 2 मिनिटात नेसते म्हणणं, भारीच दिसते का तुला, कशी तरी दिसेना का तिकडं, पण म्हणायला काय बिघडते, असं जर कौतुक केलं तर बघा बायको त्या दिवशी जेवण पाहिजे त्या मनाच्या पुढचं तुमचं असते तयार.